दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. लेजेंड राजमुद्रा आचरेवाडी, गोपीदादा आपला संघ तयार ठेवायचा आहे, आणि स्वामी समर्थ लोटलेवाडी आपलाही नेक्स्ट मॅच आहे. चला चला चला, जास्त वेळ खर्च करू नका. इथे डाकेवाडी टीम क्षेत्ररक्षण सजून घ्या, मुट्टलवाडी टीम सागर लगेच जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. प्लीज चला लेट्स प्ले. संघर्षाला सुरुवात परत एकदा होताना पाहिला मेल त्रिमूर्ती इलेव्हन डाकेवाडी आणि हनुमान स्पोर्ट मुट्टलवाडी. हनुमान स्पोर्ट मुट्टलवाडी टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वतः कॅप्टन सागर स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल, पाहायला मिळतील आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला प्रदीप. तर गोलंदाजी मार्कवरती अधिकला पाहतोय आपण. त्रिमूर्ती डाकेवाडी या संघाकडनं पहिला बॉल फेस करत असताना मात्र हनुमान स्पोर्ट मुट्टलवाडीचा मात्र कॅप्टन सागरकडनं मात्र वन डी प्रदीपकडनं मात्र इथे वन डी प्राप्त केली जाईल. प्रदीप सायकेंडला पाहतोय. प्रदीप तर या मॅचचा आपण रूपांतर विचार केला तर प्रत्येक टीमला तीन मॅचेस खेळायचे आहेत, आणि त्यापैकी मात्र या दोन्ही संघ एक एक सामना खेळलेले आहेत आणि एक एक सामना हरले आहेत. म्हणजे दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. हा व्हाईट बॉल येतोय इथे, धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या तीन धावा. आपण विचार केला तर त्रिमूर्ती इलेव्हन डाकेवाडी संघ पहिला सामना पराभूत झालेत. जयनमान सावंतवाडी हनुमान स्पोर्ट मुट्टलवाडी हा संघ सुद्धा इथे मात्र पहिला सामना पराभूत झालेत. म्हणजे हा दुसरा सामना आपल्या खेळताना पाहायला मिळत आहे, आणि दोन्ही सामन्यामध्ये मात्र हा विजय महत्त्वाचा असणार आहे दोन्ही संघांसाठी. हो का, इथे मात्र प्रयत्न पाहायला मिळाला दूरवरचा, मात्र प्रयत्न थोडासा असफल झाला आहे. प्रदीप मात्र इथे आहेत, बॉल चाललाय मात्र इथे सीमारेषा पार, आणि फलंदाज प्रदीप यांच्या बॅटमधून येत्या धावा मात्र इथे चार. ऑनसाईडला खेळून काढला लॉंगर रिजनमध्ये, पहा अगदी हा पी आपण पाहिला पॉवर प्लेचा षटक, आणि त्याला मात्र खोदून चालला बॉल चाललाय सीमा पार येथील धावा मात्र चार प्रदीप यांच्या बॅटमधून. आणि या चार धावेने मात्र धावसंख्या पुढे जाईल 11-11 या धावसंख्येवरती.
अधिक राइट अमोर द विकेट। वाह हा बॉल छान होता इथे मात्र पाहायला गेला, आपल्या गोलंदाजीचं कौशल्य दाखवलं या बॉलवरती, या अशीच गोलंदाजी होणं खूप महत्त्वाचं आहे का त्याचीही चर्चा मात्र पाहायला मिळेल। आणि या बॉलवरती धाव मात्र आली नाही कोणतीही, प्रदीपला मात्र इथे उभं ठेवलं आहे, डॉट बॉल आलाय। अकरा धावा धावपळकावरती, आणखी एक एक ॲड होईल इथे व्हाईटच्या स्वरूपामध्ये, आणि वन प्लस फ्रीट सॉरी माफी असावी, यस यस पा इथे गोलंदाजाला वॉर्न केलं जातोय, तुमच्या ॲक्शनवरती लक्ष ठेवलं जाईल। दोन बॉल माफी असावी, परत एकदा मी गोलंदाज अधिक तुझी मनापासून माफी मागेन, इथे दोन बॉल इथे हे देते अधिक राईट अमोर द विकेट। वेगळ्या शैलीची गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळतोय, हा फटका खेचलाय पहा प्रदीप यांच्या बॅट मधून, इथे मात्र बॅक फुटला गेले होते, त्याच्यानंतर क्षेत्र थारेला इथे मात्र बॉल आदलला जातोय, म्हणजे नॅचरल मुवमेंट अगदी बाजूला होती। आपण पाहायला गेलं तर त्रिमूर्ती इलेव्हन डाकेवाडीच्या मात्र गटामध्ये, कारण नैसर्गिक अडचण मात्र तिथे पाहायला मिळाली, कारण हा षटकार मात्र होता निश्चितच, परंतु धावा आल्या त्या बॉलवरती, एक सिंगल मात्र मिळाली, म्हणजे पाच धावा मायनस या फटक्यामध्ये, कारण ताकद होती तिथे, परंतु नैसर्गिक अडचण पाहायला मिळाली, अगदी इलेक्ट्रिक वायर तिथनं जात असताना त्या बॉल वायरीवरती बॉल मात्र आदळलाय, आणि धावा मात्र इथे पाच चार इथे मात्र एक मात्र आले, त्याच्यानंतर हल्ला चढवला फाईल डे क्रिझनमध्ये, परंतु धावा जास्त मिळणार नाहीत कारण तो घोषित झोन आहे, आणि एकच सिंगल मात्र मिळेल, आणि या सिंगलनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात। षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या चौदा धावा 14 आणि स्कोरबोर्ड। षटक क्रमांक पहिला अधिक यांच्या स्वरूपामध्ये मात्र समाप्त झालाय, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय हनुमान हनुमान स्पोर्ट मुट्टलवाडी टीम पोहोचली बॅटिंग करत असताना 14 या धावसंख्येवरती। चला लिजेंड राजमुद्रा आचरेवाडी आणि स्वामी समर्थ लोटलेवाडी दोन्ही कॅप्टननी टॉससाठी यायचं आहे। राजमुद्रा आचरेवाडी हजर आहे का? सतीश आचरे सर, गोपीदादा, चला गोपीदादा यस पहा अगदी ताफा घेऊन आले तिकडून, जसं मुख्यमंत्र्यांचा ताफा आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय, तसं गोपीदादांचा ताफा येतोय तिकडून, लिजेंड राजमुद्रा आचरेवाडी टीम, नारळ पाणी, उसाचा रस, बरंच काही सेवन, आणि त्याच्यानंतर मैदानाकडे मात्र रवाना होताना पाहायला मिळतील। आणि स्वामी समर्थ लोटलेवाडी टीम यांनी सुद्धा शॉर्ट ब्रेक घेतलाय, व्हाईट बॉल आला आहे इथे, आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मात्र धाव जोडली जाईल, 15-15 आणि स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळेल, धाव फलक हनुमान स्पोर्ट मुट्टलवाडी। हो आपटी बॉल पाहायला मिळाला, आणि अतिरिक्त उसली पाहायला मिळाली, व्हाईटचा इशारा येतोय पंचांचा इथे, आणि वॉर्निंग केलं जाईल गोलंदाजाला, याच्यानंतर तुम्ही असा बॉल डिलिव्हर करू शकत नाहीत। दोन बॅक टू बॅक वाईड इथे मात्र नितीन यांच्या स्वरूपामध्ये मात्र पाहायला मिळत आहेत टाकेवाडी टीमकडनं, तो मात्र टप्पा मिळाला, ज्या टप्प्याचा शोध होता, ज्या बॉलची डिलिव्हरी करण्याची मात्र इरादा होता, तो मात्र टप्पा आत्ता नितीन यांना सापडलाय, डॉट बॉल आला इथे, स्ट्रायकिंगला प्रदीप यांना पाहतोय, आतापर्यंत चांगली फलंदाजी, दोन चौकार यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले। वा फटका फसलाय, हा झेल होईल का, परंतु क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचलेत नाहीत, क्षेत्ररक्षण मात्र थोडासा खरा पाहायला मिळाला, आणि पहा तिथे काय घडलंय, कलेक्शन मात्र तेवढं चांगलं पाहायला मिळालं नाही, जीवदान मिळालंय मात्र फलंदाज प्रदीप यांना। स्वामी समर्थ लोटलेवाडी टीम आपणही टॉससाठी तयार राहायचं आहे, सिंगल मात्र आली या बॉलवरती, आणि सिंगल नंतर धावफलक मात्र पुढे जाईल 17 या धावसंख्येवरती, आणि 17 म्हटल्यानंतर खतरा क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं, आता खतरा कोणाला आहे, कोणत्या टीमला आहे,
हो इथे खतरा पाहायला मिळाला या बॉल वरती, परंतु व्हाइट बॉल, वेग होता, वेगावरती नियंत्रण नव्हतं आणि आणखी एक व्हाइट बॉल येईल या षटकामधील, तिसरा व्हाइट बॉल आपण पाहतोय नितीन यांच्या गोलंदाजीमधला। अठरा धावसंख्या लागली जातोय धावफलकावरती। हो इथे पहा अगदी ताकदवान, ज्यासाठी मात्र ओळखले जातात मोठे फटके खेळण्यासाठी, तो फटका मात्र येताना पाहायला मिळतोय। ऑन फायर प्रदीप यांच्या बॅटमधून मात्र येतोय दमदार षटकार। उमापे असावी कॅप्टन, सुद्धा सागर आहेत आणि सागरच्या बॅटमधून मात्र इथे षटकार पाहायला मिळाला। बाहुबली ताकदवान फलंदाज, आपल्या आर्म मधील ताकद परिपूर्ण वापरत असताना नेहमी पाहिले सागर ऑन स्ट्राइक। ओहो, याच्यानंतर वेग पाहायला मिळाला, वेगावरती नियंत्रण आणि इथे मात्र यश ते उद्ध्वस्त फर्निचर बरखास्त, बिग विकेट, विशाल विकेट इथे मात्र प्राप्त करून देत असताना सागर सारख्या एक हार्ड हिटर फलंदाजाला माघारी परतवलंय आणि आपल्या गोलंदाजी नितीन यांनी मात्र दाखवली सुनूक। तीन वाईट या षटकामध्ये पाहायला मिळाले, एक षटकारही पाहायला मिळाला, त्याच्यानंतर मात्र कमबॅक केले आणि सागर सारख्या फलंदाजाला पाठवले माघारी। दमदार गोलंदाजी या मात्र बॉलवरती पाहायला मिळाला, अगदी नियंत्रणामध्ये गोलंदाजी। सागर बॅक टू डगआउट। व्हाइट बॉल इथे येताना पाहायला मिळेल आणि सुनील नवीन फलंदाज इन ऍक्शनमध्ये मात्र पाहायला मिळतील। आता प्रदीप अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे, सागर जरी बाद झाले असले तरी प्रदीप यांच्या बॅटमधून चांगली फलंदाजी पाहिली गेली आजच्या दिवसामध्ये, पहिल्या मॅचमध्येही चांगली फलंदाजी केली होती। आणखी एक व्हाइट बॉलमध्ये, चार व्हाइट बॉल नितीन यांच्या या षटकामध्ये, म्हणजे दोन षटकं हाताळली जातील का? पाच व्हाइट बॉल, यस डेफिनेटली। आणखी एक जर का व्हाइट बॉल गेला तर दोन षटकांचा हा षटक आपल्याला पाहायला मिळेल। एका षटकामध्ये सहा बॉल डिलिव्हर केले जातात, परंतु आतापर्यंत या षटकामध्ये हा डॉट बॉल आलाय, नो बॉल म्हणजे झालंय, यस। ओहो गोलंदाज इथे मात्र चेंज करावा लागेल, नितीनांना गोलंदाजी सोडावी लागेल, कारण पंचांचा इशारा आलाय की आम्हाला तुमच्या गोलंदाजीमध्ये अक्षेप, मात्र इथे ऍक्शन सापडली, यस। तीन धावा इथे मात्र येतील, नऊच्या एक सिंगल आणि त्याचबरोबर पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये दोन धावा, म्हणजे तीन धावा या षटकामध्ये आल्यात। आणि नितीन यांच्या गोलंदाजीचा विचार केला तर आतापर्यंत त्यांनी मात्र बॉल हाताळलेत, अगदी मोठी लांब लचक गोलंदाजी, 10 बॉल आतापर्यंत हाताळलेत आणि धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 29 धावा 29। अगदी हत्या आला होता आणि शेपूट राहिला तशी अवस्था पाहायला मिळाली। षटक समाप्त होणारच होता आणि इथे मात्र गोलंदाजांना बाद केले गेले। आज चांगले निर्णय आपल्याला शशी कुलकर्णी, कुलकर्णी सर आणि महाजन सर हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळाले आणि चांगले निर्णय आजच्या दिवसामध्ये। ऑन साईडला खेळून काढला लॉंग रिझनचा, डिपचा क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचलाय, थोडासा पब्लिंग पाहायला मिळाली, सिंगल मात्र इथे कम्प्लीट केली जातोय आणि या सिंगल नंतर मात्र एक धाव ॲड केली जाईल। प्रमोद येत आहेत या दुसऱ्या षटकासाठी शिल्लक असणारे बॉल फेकण्यासाठी। हो शेवटचा बॉल होता आणि शेवटच्या बॉल अदललाय, अगदी न्यूजीस्तानी एक सिंगल मात्र येईल आणि दोन षटकांचा खेल समाप्त झालाय आणि दोन षटकांच्या खेळीनंतर 35 धावा 31 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत 31। तर त्याचबरोबर पाहतोय आपण आणखी एक दर्जेदार बॉल इथे मात्र हाताळला जातोय, वाईटचा निर्णय मात्र पंचांकडनं येतोय। पहिलाच बॉल तिसऱ्या षटकामधील वाईट,
आज अतिरिक्त धावा खूप खर्च होताना पाहायला मिळाल्या. इंजिनियर संतोष सर इथे बसलेत आमच्या समवेत. तर पाहायला गेलं तर प्रॅक्टिसचा अभाव थोडासा पाहायला मिळतोय आपल्याला. या धावा येतील दोन आणि या दोन धावेनं चार धावा येतील. चौकार मात्र पाहायला मिळाला आणि या चार धावेनं मात्र धावसंख्या पुढे जाईल 36 या धावसंख्येवरती. तर यस त्रिमूर्ती 11 डाकेवाडी टीमचे खेळाडू आणि या कालगाव क्रिकेट असोसिएशनमधले एक आदर्श खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे नितीन डाकवे यांचा आज वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतोय. तर नितीन डाकवे सर आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पूर्ण कालगाव क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडू कमिटी आणि पूर्ण कॉम्बॉक्स आमच्याकडनं नितीन डाकवे सर आपला मनापासून एकदा सगळ्या 11 क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंना विनंती असेल की टाळ्यांनी हा वाढदिवस साजरा करा. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत नितीन सरांसाठी. वाढदिवसाच्या या शुभेच्छा आपल्याला नितीन सर मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अब जियो हजारो साल साल के दिन हो 50,000. ओ हा फटका चांगला आहे. बाहुबली फटकार पाहायला मिळतोय. षटकार 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 फलंदाज सुनीलच्या बॅटमधून मात्र हा येतोय. सुनील स्टाईल घनगाती षटकार. आता कुठेतरी टाळ्यांचा आवाज आणि शिट्ट्यांचा आवाज येताना पाहायला मिळतोय. शांत क्रिकेट सकाळपासून पाहायला मिळत होता परंतु आता मात्र एक एक मॅच महत्वाची असणार आहे प्रत्येक टीमला. व हॅप ट्रॅकर बॉल त्यावरती मात्र आक्रमण पाहायला मिळाला. लॉंग ऑन रिझन मध्ये ऑन ड्राईव्ह करायचा होता. क्षेत्ररक्षक काय तिथे बॉलला उचलल्या पिकी केली गेले. बॅकअप चांगला तिथे क्षेत्र गोलंदाज स्वतः मात्र येतात. बॉलपर्यंत पोहोचलेत उचललाय आणि तोपर्यंत धाव मात्र सिंगल कम्प्लीट केली गेली. या सिंगल नंतर मात्र 44 धावा धावपळकावरती लागल्या जातात. 44 अर्धशतकी खेळी मात्र कम्प्लीट होईल का. बॅटिंग करणारी टीम हनुमान स्पोर्ट मुट्टलवाडी. आज शनिवार आहे आणि शनिवार म्हटल्यानंतर मारुती रायाचा वार आणि त्याच मारुती रायाच्या नावाने मात्र खेळणारी टीम आमचं मुट्टलकर मुट्टलवाडी हनुमान स्पोर्ट मुट्टलवाडी ची मात्र अर्धशतकी खेळी मात्र लागली जाईल का त्याची ही चर्चा मात्र आपल्याला पाहायला मिळेल मुट्टलवाडीच्या डगआउटमध्ये. स्ट्राइक एनला प्रदीपला पाहतोय. हार्ड हिटर फलंदाज आणि चांगला खेळाडू म्हणजे ज्याची ओळख आहे मुट्टलवाडीचा हा आदर्श खेळाडू प्रदीपला पाहतो. स्ट्राइक इनला 44 धावा धावपळकावरती लागले. 12 धावा आतापर्यंत वाईड आणि नो बॉलच्या हाताला गेल्यात आणि विचार केला तर या षटकामधील अजूनपर्यंत बॉल फेकायचे असतील दोन बॉलमध्ये 6 धावा येतील का. परंतु या एकाच बॉलमध्ये आल्यात. प्रदीपनं मात्र पाठवलं हा बॉल खन 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 इथं प्रदीप यांच्या बॅटमधून मात्र येतोय षटकार. आणि या षटकारानंतर अर्धशतकी खेळी पूर्ण होत असताना हनुमान स्पोर्ट मुट्टलवाडीचे मात्र पाहायला मिळतोय 50 धावा कम्प्लीट. हनुमान मुट्टलवाडी टीम अर्धशतकी खेळी करत असताना जबरदस्त खेळ इथे मात्र पाहायला मिळाला मुट्टलवाडी टीम. आणि हा सुद्धा फटका व्हायला मिळतोय. बाहुबली शॉट क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक बनले दर्शक. ओ हो हो परंतु प्रयत्न अपुरा पडताना पाहायला मिळाला अंतिम टप्प्यामध्ये. हाही बॉल चालला सीमारेषा पार येईल मात्र हा दमदार षटकार. आणि या षटकारानंतर आपतक 56 इथे मात्र धावा लागताना पाहायला मिळतील. 56 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळते आहेत मुट्टलवाडी टीमच्या. आता 57 धावांची गरज असेल विजयासाठी त्रिमूर्ती 11 डाकेवाडी टीमला. चला लोटलेवाडी टीम टॉस साठी यायचंय. लोटलेवाडी हा षटकार होता. 56 धावा झाल्या 57 धावांची गरज आहे विजयासाठी. 18 बॉल आणि 57 धावा. यश ही शिस्त मात्र पाहायला मिळायची आपल्या कुणाल ठाकरे भाविश ठाकरे हे क्षण टिपायचे आहेत. दोन्ही टीमला कॅमेऱ्यामध्ये कैद करायचं आहे कारण हे शिस्तीचं खेळ मात्र पाहायला मिळतोय. डाकेवाडी आणि मुट्टलवाडी टीम खरंच मनापासून तुमचे आभार. दुसरी टीम बाहेर यायच्या अगोदर इथे क्षेत्ररक्षणासाठी मात्र दुसरी टीम मैदानाच्या आतमध्ये ही खासियत आहे. मी लोटलेवाडी टीम कॅप्टन या सला टॉससाठी.
संकेत चला इथे मात्र त्रिमूर्ती आचरेवाडी मापे असावी लिजेंडर राजमुद्रा आचरेवाडी टीम कॅप्टन यस संतोष सर या टॉस करून घ्या संतोष सर संतोष सर संतोष सर तुमच्या हस्ते टॉस घेतला जाईल संतोष सरांना वाटलं कॉमेंट्री सांगता सांगायला सांगतात की काय इथे टॉस घेतला जातोय लिजेंडर राजमुद्रा आचरेवाडी आणि स्वामी समर्थ लोटलेवाडी या दोन संघांमध्ये तर लोटलेवाडी टीम विन टॉस निर्णय कळवायचा लगेच अर्जुन यस सर डिस्कस केलं जाईल पाच मिनटं लागले जाईल मंत्रिमंडळामध्ये पार्लमेंटची मीटिंग बोलवली जाईल आणि विधिमंडळ अधिवेशन भरवला जाईल तिथे निर्णय होईल ठराव पास केला जाईल आणि त्याच्यानंतर आमच्यापर्यंत निर्णय येईल ट्वेल मॅच वा हा विकसित सरकार आहे लगेच निर्णय आमच्यापर्यंत आलाय म्हणजे निर्णय घेण्यामध्ये कुठे कमी नाहीत क्षेत्रक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय बॅटिंग करायची आहे आचरेवाडी लिजेंडर राजमुद्रा आचरेवाडी टीमला तर येणाऱ्या 18 बॉलमध्ये 57 धावांची गरज असणार आहे विजयासाठी ती त्रिमूर्ती इलेव्हन डाकेवाडी टीमला हनुमान स्पोर्ट मुट्टलवाडी टीमनं मात्र 56 धावा जमवल्या धफलकावरती आणि 57 धावांची गरज असेल तर ऑन स्ट्राईक इन ॲक्शनमध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये गावाच्या अस्मितेसाठी आनंद आणि नॉन स्ट्राईक एंडला अमित आणि गोलंदाजी मार्कवरती अनुपला पाहतोय आपण इथे कुणाल शेठ थोडेसे मूडमध्ये येताना पाहायला मिळतात एक समुद्र संगीत त्यांच्याकडनं ऐकलं गेलं आहे वेड लागलं आहे त्यांना क्रिकेटचं आणि तुम्हाला सर्वांना वेड लावलं आहे क्रिकेटनं या क्रिकेटनं बरंचसं मित्रपरिवार निर्माण करून दिले या शशी कुलकर्णी सर लंच ब्रेक घ्या भोजनाची व्यवस्था आज शशी कुलकर्णी सरांचा सुद्धा वाढदिवस आहे सर आपल्यालासुद्धा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ओ फाईन स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढलंय क्षेत्ररक्षक काय तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सुनील यांच्याकडनं आणि धावा मात्र इथे घेतल्या जात आहेत दोन धावा आणि या दोन धावेने मात्र सुरुवात झाली धावफलकाला कारण तुम्हाला 57 धावा जमवायच्या आहेत यस पंचांचे किंग मेकर म्हणून ज्यांची ओळख आहे शशी कुलकर्णी सर यांचा वाढदिवस आहे आज उजुरतो आर अपील इथे मात्र पाहायला मिळतात व्हाईट बॉल येताना पाहायला मिळेल आणि व्हाईट बॉल नंतर मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या चार धावा
चांगली फलंदाजी इथे करावी लागेल, लयमध्ये फलंदाजी करावी लागेल। चर्चा झाली होती इथे मोठे फटके येण्याची, मोठे फटके येणं गरजेचं आहे त्रिमूर्ती इलेव्हन डाकेवाडे टीमला, आणि तो मात्र फटका आलाय फलंदाज अमित याच्या बॅटमधून, मात्र हा षटकार पाहायला मिळाला। आणि या षटकारानं मात्र आता धावफलक मात्र पुढे जाईल, 10 या धावसंख्येवरती टीम पोहोचली आहे त्रिमूर्ती इलेव्हन डाकेवाडी। वाही फटका चांगला आहे, ताकदी आहे, परंतु धावा किती दिल्या जातील त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल। आणि एकच मात्र धाव, फटका चांगला सजवला होता परंतु या मैदानाची भौगोलिक परिस्थिती तपासून तुम्हाला फलंदाजी करावी लागेल। आणि ज्या प्रकारे मात्र धावा येते 57 जमवायचे आहेत तुम्हाला, अगदी त्याचप्रमाणे मात्र फलंदाजी करावी लागेल, अगदी लय पद्धतीने फलंदाजी करावी लागेल। एक अभ्यासपूर्ण गेम प्लॅन तुम्हाला करावा लागेल आणि त्याप्रमाणे फलंदाजी रन्स तुम्हाला जमवावे लागतील। का षटक क्रमांक पहिला समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या 11 धावा। सुनील गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात आपल्याला इथे। हो, पहा क्लासिकल फटका पाहायला मिळाला होता, पण मिस टायमिंग शॉट, टायमिंग मात्र पाहायला मिळाला नाही। झेल घेण्याचा प्रयत्न उलट्या दिशेनं, झेल मात्र सुटलाय। आता वादल आणि वादल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय, गरमा गरमी आणि गरमा गरमी, गरमाहट मात्र निर्माण होताना पाहायला मिळेल, कारण एक एक धाव आता मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण होताना पाहायला मिळेल। जरी धावा जास्त असल्या तरी मात्र एक दोन मोठे फटके मॅच बदलवू शकतोय, हे मात्र नक्कीच माहिती आहे मात्र गोलंदाज सुनील यांना। त्यासाठी मात्र एक एक धाव वाचवण्याचा प्रयत्न मात्र सुनील यांच्याकडनं केला जातोय। क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदलाव, लॉंगॉर रिझनचा क्षेत्रक्षक थोडासा मात्र अगदी हलवला जातोय, वाईडिस लॉंगन आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये मात्र त्याला घेतला जातोय। डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र एक क्षेत्ररक्षक आहे, ट्रॅपिंग केलं तर गेलं, आपण पाहायला गेलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन आहे, मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे, पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे, वाईडिस लॉंगनला एक क्षेत्ररक्षक, आणि त्याच दिशेनं क्षेत्ररक्षक जिथे हलवला होता तिथेच मात्र फटका पाहायला मिळाला, परंतु फटक्यामध्ये नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप, बॉल चालला सीमा पार, येथील धावा मात्र इथे अमितच्या बॅटमधून 6-6-6 षटकार। एक सिंगल आली इथे आणि या सिंगल नंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या 19 धावा, 57 धावा जमवायच्या। दुसरा षटक मार्गस्थ आहे, 3 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत सुनील यांच्या गोलंदाजीचा। हा मिस टायमिंग शॉट, उंची जास्त लांबी कमी इथे मात्र पाहायला मिळेल, क्षेत्ररक्षक आहेत, यस अंतिम क्षणी मात्र पकडला जातोय झेल, आणि सेलिब्रेशनही मात्र पाहायला मिळाला अनुप याच्याकडनं, आणि आनंदा इथे मात्र थोडासा नाराज होताना, दुःखी करत असताना मात्र संघाला आपल्या माघारी परतताना पाहायला मिळतील। तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन, त्यांचा आज वाढदिवस,
आपण पाहतोय कुणाल कॅमेरा मध्ये घ्या नितीन सरांना। बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, अप जियो हजारों साल ये मेरी है आरजू। हैप्पी बर्थडे टू यू नितिन, हैप्पी बर्थडे टू यू नितिन, हैप्पी बर्थडे टू यू डियर नितिन। आणि नितिन स्ट्राइक एंडला फलंदाज, ज्यांचा वाढदिवस आज, आणि तेज फलंदाज स्ट्राइक एंडला पहिलाच बॉल फेस करत असताना व्हाईटचा इशारा येतोय। वन प्लस वन, दोन धावा मात्र धावफलकावरती येतील। आमचे महाजन सर लंच ब्रेक नंतर परत एकदा मैदानामध्ये। शशी कुलकर्णी सर आणि महाजन सर ही जोडी ज्या वेळी असतो त्यावेळी चांगले सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत। खूप छान निर्णय त्यांच्याकडनं। बड्डे बॉय नितीन, वा इथे मात्र क्लासिकल फटका पाहायला मिळतोय। इथे वाढदिवस साजरा करत असताना पाहायला मिळेल नितीन यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हा गिफ्ट देतात आपल्या संघाला षटकारांच्या स्वरूपामध्ये मात्र पाहायला मिळाला। बॉल चालला नितीन यांच्या बॅट मधून कन 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 इत वाढदिवस साजरा करणारा षटकार। सात बॉल आणि तीस धावांची गरज, या 30 धावा कंप्लीट करून आपल्या संघाला वाढदिवसाची गिफ्ट म्हणून देतील का त्याचीही मात्र चर्चा पाहायला मिळेल। येणारे सात बॉल आणि 30 धावांची गरज। हो अतिरिक्त उचली त्याच्यानंतर वन साइड एक धाव मात्र मिळेल आणि या सिंगल नंतर मात्र षटक क्रमांक समाप्त झालाय। दुसरं दोन षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 28 धावा। आता येणारे बॉल असणारे सहा आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 29 धावांची। सहा बॉल 29 धावा। चला आमच्या अजय सरांना सुद्धा ब्रेक द्या, एक छोटासा छोटासा मोठा नाही, वॉटर ब्रेक आणि लंच ब्रेक 12 मिनिटाचा ब्रेक असेल ते आमचे दशरथ पाटील बोलू शकतात। आज आहेत आमच्या समवेत नवघरला दशरथ पाटील, रेश्मा मयेकर, जोरदार जोडे। वाईट बॉल इथे आलाय आणि या वाईटच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती धावा लागल्या जातील 29 धावा आणि आता विजयासाठी गरज आहे ती 28 धावांची सहा बॉलमध्ये। हो हे काय घडले, अगदी नशिबाचं कौल मात्र इथे पाहायला मिळालं गोलंदाजाच्या बाजूनं, कारण बाहेर जाणारा बॉल होता त्याला मात्र पायावरती अदललं आहे। इन ॲक्शनमध्ये येत असताना बाहेर निघाले थोडेसे शफल होण्याचा प्रयत्न सागर पातळी गोलंदाजी मार्गवरती। हो हा बॉल चांगला होता, वेग होता, त्याच्यानंतर व्हाईटचा निर्णय पण आला आहे पंचांकडनं। अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल, 30 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत। आता 27 धावांची गरज असेल विजयासाठी येणाऱ्या पाच बॉलमध्ये। अमितला पाहतो स्ट्राईक इनला, लोअर फुलटॉस बॉल होता, कनेक्टिव्हिटी मात्र चांगली पाहायला मिळाली नाही, बॉल न्यूजीस्टनी गेला आणि तिथे एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल। या एका धावीने मात्र धावफलक पुढे जाईल 31 धावसंख्येवरती। आता गरज असेल विजयासाठी येणारे चार बॉलमध्ये 26 धावांची, चार बॉल 26, प्रत्येक बॉलवरती तुम्हाला मोठा फटका खेळावा लागेल त्रिमूर्ती 11 डाकेवाडी टीमला। दोन्ही संघ एक एक मॅच खेळलेत आणि एक एक मॅच पराभूत झालेत, त्यासाठी दोघांसाठी ही मॅच खूप महत्त्वाची असणार आहे। आणि हा डॉट बॉल आला आहे, वेग पाहायला मिळाला, वेगावरती नियंत्रण पाहायला मिळालं सागरकडनं आणि डेफिनेटली ज्यासाठी मात्र हे ओळखले जातात गोलंदाजीसाठी तीच मात्र गोलंदाजी या बॉलवरती पाहायला मिळाली। राईट अमोर द विकेट, आणखी एक डॉट बॉल, मागचा बॉल अगदी थोडासा मात्र वेग पाहायला मिळाला होता, त्याच्यानंतर मात्र कमी गतीनं मात्र बॉल हा हातरला गेलाय अराउंड द मिडल स्टम्प। इथं मात्र डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि या डॉट बॉलची समाप्तीनंतर विचार केला तर पूर्णपणे अमितसारख्या फलंदाजाला मात्र इथे जखडून ठेवण्यात आलंय। हो आणखी एक डॉट बॉल येईल का, यस डेफिनेटली, आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हातरला जातोय सागर यांच्याकडनं। शेवटचा बॉल असेल या
षटकामधील आणि तिसऱ्या षटकामधील आणि या इनिंगमधील आणि गरज असेल विजयासाठी ती 26 धावांची. हाई बॉल आला आहे डॉट आणि विजय संघ झाला आहे. चांगली खेळी तर मात्र करत असताना हनुमान स्पोर्ट मुटलवाडी टीम. चला स्वामी समर्थ लोटलेवाडी टीम चला मैदानाचा ताबा घ्या. मागची मॅच तुम्ही पाहिली असेल ते क्षेत्ररक्षक बाहेर यायच्या अगोदर दुसरी टीम इन झाली होती मैदानामध्ये. तुमच्याकडनंही अपेक्षा असेल आम्हाला की क्षेत्ररक्षण करणारी टीम बाहेर यायच्या अगोदर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये इन झालं पाहिजे. मुटलवाडी टीम मैदानाच्या आतमध्ये. तर सामनावीरचा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय श्री हनुमान स्पोर्ट मुटलवाडी टीमचा अष्टपैलू खेळाडू प्रदीपला मात्र दिला जातोय. 29 धावांची बहारदार